नमस्कार मंडळी, भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो। मग चला माझ्या सोबत। कुठे? भूतांच्या जगात। पण भूतांच्या जगात प्रवेश केल्यावर भयकथांचा थरार अनुभवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या आजच्या मराठी भयकथेचे नाव आहे चकवा, एक सत्य अनुभव। लेखिका मीरा विश्वजीत सालावकर। सदरील कथा ही सत्य अनुभव असून आपल्या चॅनेलच्या सबस्क्रायबर ताई यांनी त्यांचे नाव न सांगण्याच्या अटीवर हा अनुभव आपल्याशी शेअर केला आहे, जो मी माझ्या शब्दात लिहून आपल्यासमोर मांडते। माझ्या लग्नाला 3 महिने झाले होते, त्यामुळे लग्नानंतर फिरायला कुठे जावं या आशेने आम्ही कोकणातील समुद्र, झाडंझुडपं, सुपारीच्या बागा यांना नजरेसमोर ठेवून रत्नागिरीची निवड केली। रत्नागिरीला जाण्यासाठी पॅसेंजर ट्रेन पकडावी लागते। ही ट्रेन पकडण्यासाठी आम्हाला पेन हे स्टेशन सोयीस्कर होतं। ठरलेल्या दिवशी म्हणजे बुधवारी संध्याकाळी आम्ही घरच्या मंडळींचा निरोप घेऊन स्टेशनकडे रवाना झालो। त्यावेळी सासूबाईंनी मला अडवलं आणि कुठल्याही लांबच्या प्रवासाला निघताना देवाचे दर्शन घेऊन निघावं असं सांगितलं। मीही देवाऱ्यात देवाला मनोभावे हात जोडले व स्वामी कृपा असू द्या असं म्हणून घराबाहेर पडले। आम्ही दोघेही नवरा बायको साधारण तासभर आधीच पेन स्टेशनवर जाऊन बसलो। 8 दरम्यान गाडी आली आणि आम्ही गाडीतल्या जनरल डब्यात बसलो। रात्री 8 आमचा प्रवास सुरू झाला। नवीनच लग्न झालेले असल्याने भविष्याची स्वप्न रंगवत हा प्रवास आम्ही स्वतःसाठी अविस्मरणीय करत होतो, पण पुढे काय घडणार आहे याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती। तासाभराने जेवण करून आम्ही प्रवासाचा आनंद घेऊ लागलो। डिसेंबर महिना असल्याने वातावरणात कमालीचा गारवा होता। नागोटणे, रोहा, मानगाव, चिपळूण असं करत आम्ही एक एक स्टेशन मागे टाकत गेलो। हळूहळू आमच्या डब्यातील गर्दी कमी होऊ लागली। गप्पांच्या नादात प्रवास किती झाला याचाही अंदाज येईना। खिडकीतून बाहेर फक्त काळा कुट्ट अंधार, ट्रेनचा भेसूर आवाज आणि अंगावर शहारा आणणारी थंडगार वाऱ्याची झुळूक, इतकंच काय ते सोबतीला होतं। रात्री 1 ट्रेन संगमेश्वर रेल्वे स्टेशनवर येऊन थांबली। एव्हाना ट्रेनच्या डब्यात फक्त आम्ही दोघे नवरा बायको आणि साधारण 40 दरम्यानचे एक गृहस्थ इतकेच उरलो होतो। एकच व्यक्ती असल्याने माझ्या नवऱ्याने त्यांना कुठे चाललात असा प्रश्न विचारला। समोरून शेवटचं ठिकाण सावंतवाडी इतकंच उत्तर आलं आणि तितक्यात ट्रेनने हॉर्न दिला। तिथून पुढे रत्नागिरी स्टेशन यायला साधारण 1 बाकी होता। आम्ही आमच्या बॅगा जवळ घेऊन बसलो आणि आमचा कधी डोळा लागला याची आम्हालाही कल्पना आली नाही। इकडे आम्हा दोघांना झोप लागली आणि आमच्या प्रवासाचे खरे चक्र सुरू झाले। साधारण 1.5 झाला असेल, खिडकीतून झपकन आलेल्या वाऱ्याने माझी झोप मोड झाली। ट्रेनमधून बाहेर फक्त काळा कभिन्न अंधार दिसत होता। नवरा अजूनही झोपेतच होता। हातावरील घड्याळ पाहिलं, रात्रीचे 2:45 वाजले होते। काहीतरी चुकतंय, स्टेशन अजून कसं आलं नाही या विचाराने मी यांना उठवलं व रत्नागिरी अजून कशी आली नाही असं विचारलं। तेही घड्याळ पाहून गडबडले। त्यांनी दरवाजात उभं राहून थोडं बाहेर डोकावून पाहिलं, पण बाहेरच्या अंधारात कसलाच अंदाज येत नव्हता।
आणि आमच्यासोबत असणाऱ्या गृहस्थांनाही नेमकी झोप लागली होती. नाईलाजाने त्यांना उठवलं व घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी त्यांनी जे सांगितलं ते ऐकून आम्ही दोघेही एकमेकांची तोंडच पाहत बसलो. त्यांनी सांगितलं, रत्नागिरी स्टेशन सोडून गाडीला 10 मिनिटं झाली. आम्हा नवरा बायकोची तोंडं पाहून त्यांना सारा प्रकार कळाला असावा. पुढे सावंतवाडीला जाऊन उतरण्यात काहीच फायदा नव्हता, त्यात पुढच्या प्रवासाची तिकीटं नाही. हा सारा प्रकार लक्षात आल्यावर त्या गृहस्थांनी आम्हाला पुढील तासाभरात येणाऱ्या निवसर स्टेशनबद्दल सांगितलं. नाईलाजाने आम्हीही निवसर स्टेशनवर उतरून तिथून पुढील प्रवासाची सोय करायची ठरवली. पण नेमकी त्याच वेळेत झोप कशी काय लागली याचं कोडं काही उलगडेना. ट्रेन थांबली. बॅगा घेऊन आम्ही उतरायला दरवाजाजवळ आलो आणि पाहतो तर काय, ट्रेन ट्रॅकवर थांबली खरी, परंतु दोन्हीही बाजूला डोंगर झाडी. उतरायला प्लॅटफॉर्म नाही का काही नाही, सरळ ट्रॅकवर उतरायचं आणि मग तिथून ट्रॅक ओलांडून एक नाला क्रॉस करायचा. पलीकडच्या डोंगर पायथ्याशी जाऊन उभं राहायचं. अशा जागेत उतरावं तरी कसं हा यक्ष प्रश्न आमच्या समोर उभा होता. पण पर्याय देखील नव्हता. अखेर एकमेकांना आधार देत आम्ही उतरलो. तिथं उतरणारे आम्ही दोघेच प्रवासी. ट्रेन गेली आणि आजूबाजूचा काळा कुट्ट अंधार जणू आ करून आम्हाला गिळायला तयार आहे असं वाटू लागलं. एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवल्याने सोबतीची जाणीव होती, नाहीतर डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसणार नव्हतं. मनातून दोघेही घाबरलो होतो, पण एकमेकांना धीर देत क्षणभर तिथेच उभे राहिलो. मिस्टरांनी खिशातून मोबाईल काढला, तर तो देखील नो सर्व्हिसमध्ये होता. अखेर त्यांनी मोबाईलचा टॉर्च सुरू केला, आजूबाजूला पाहिलं. आमच्या दोन्हीही बाजूला उंच डोंगर आणि घनदाट झाडी, मधोमध रेल्वे ट्रॅकवर आम्ही. स्टेशनकडे जाण्यासाठी कुठून जावं हे कळेना. टॉर्चच्या प्रकाश झोतात ती झाडं हात पसरून उभी असलेली भूतं वाटत होती, जी आम्हाला कवेत घेण्यासाठी आसुसली आहेत. मधूनच येणारा रातकिड्यांचा आवाज आता असह्य होत होता. नाईलाजाने आम्ही समोर दिसणाऱ्या डोंगर पायथ्याशी जायचं ठरवलं. एकमेकांचा हात धरून आम्ही ट्रॅक ओलांडला, डोंगर पायथ्याशी आलो. त्या डोंगराच्या पायथ्याशी आल्यावर वरच्या दिशेने बारीकसा उजेड दिसू लागला. जणू तिथे स्टेशन घर असावं असं वाटलं. इतक्या अंधारात आणि अशा अपरात्री रस्ता नसल्याने आम्ही त्या डोंगराची चढ चढून वर जायचं ठरवलं. चढण चढू लागलो. सोबतीला फक्त टॉर्चचा प्रकाश, पण आजूबाजूला पाहायची हिम्मत नव्हती, कारण त्यावेळेला ते सारं काही भयानक वाटू लागलं. चढण चढताना अचानक काहीतरी पायाशी घोटाळलं. लाईट मारून खाली पाहिलं. एक काळा कभिन्न असा जाड सर्प सरकन आमच्या पायाखालून निघून गेला. आपण भलत्याच मोठ्या संकटात अडकलो याची जाणीव अंगावर काटा उभा करून गेली. मनात नको नको ते विचारचक्र सुरू झाले. एकमेकांचे चेहरे पाहण्याची हिम्मत आता होईना. पावलं झपाझप उचलून तो दिवा जवळ करू लागलो. हळूहळू माझ्या नाकात बिडीचा वास घुमू लागला. मी हळूच यांच्या कानात कुजबुजले. त्यांनीही हो मलाही येतोय वास असं सांगितलं. पण काही न बोलता चाल अशी स्पर्शाने खून केली. मी आता पदर खांद्यावर घेऊन अंगावरील दागिने देखील लपवून चालू लागले. पण जशी जशी चढण चढू लागलो नाकात खूप घाणेरडा वास घुसू लागला.
रातकिड्यांचा किर आवाज आणि आमच्या पायाखाली येणाऱ्या पालापाचोळ्याचा आवाज वातावरणाची शांतता भंग करत होता. अचानक कानात एक आवाज घुमू लागला. हो, कोणीतरी रडत असल्याचा आवाज होता तो. आम्ही एकमेकांचा हात अजून घट्ट आवळला आणि जवळजवळ पळतच चढण चढू लागलो. मागे वळून पाहायची हिम्मत होईना. कानात तो रडण्याचा आवाज आता असह्य होऊ लागला. आम्ही किती वेळ चढण चढत होतो कोणास ठाऊक. आता मात्र आम्हाला धाप लागली. अंग गळून गेलं. पायात त्राण उरले नाही. आम्ही थांबलो. तसा तो आवाज तोही थांबला. यातून आपली सुटका नाही. या आविर्भावाने आम्ही एकमेकांकडे पाहिलं. दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. आणि अचानक आमच्या लक्षात आलं, आपण बराच वेळ झाला चढण चढतोय पण तो दिवा अजूनही टप्प्यात आला नाही. तो अजूनही तितकाच लांब होता. मला तर या साऱ्या प्रकाराने भोवळ येऊ लागली. पतीचेही धाबे दणाणले पण थांबण्यात अर्थ नव्हता. पुन्हा एकदा मोबाईल चेक केला. तो अजूनही नो सर्व्हिसमध्ये होता. इतक्यात घुबडाच्या चित्कारण्याने आमच्या काळजात धडकी भरवली. आम्ही पुन्हा चढण चढून दिव्याजवळ जायचे ठरवले आणि पुन्हा कानात तोच आवाज सुरू झाला. नाकात बिडीचा दर्प. पण आता जगायचं असेल तर याकडे दुर्लक्ष करून पुढे जावं लागणार असं ठरवून आम्ही काही झालं तरी मागे वळून पाहायचं नाही असा निश्चय केला. रत्नागिरीच्या दरम्यान आपल्याला झोप लागली. तिथेच आपल्याला चकवा लागला. हे आम्हाला दोघांनाही कळून चुकलं. स्टेशन चुकलं, या आडमार्गात उतरणं, इतकी चढण चढूनही दिवा टप्प्यात न येणं, कानात नाकात हे असले अभद्र वास आवाज घुमणं, ही सगळी त्या चकव्याच्या जाळ्यात फसल्याची लक्षणं होती. पण आमच्याकडे आता कोणताही पर्याय नव्हता. मनात देवाचा धावा करत आम्ही जणू तो जीवनाचा गड सर करत होतो. किती काळ वेळ लोटला माहीत नाही पण जीव अगदी नखात आला तेव्हा कुठे तो दिवा जवळ भासू लागला. पण तो जवळ भासणं हे देखील विचित्र वाटू लागलं. कारण जणू काही आपण जागेवरच चालतोय आणि तो दिवा आपल्या जवळ येतोय असं वाटत होतं. हळूहळू दिव्याजवळ एक आकृती दिसू लागली. निरखून पाहिलं तर अंगावर घोंगडी घेतलेली कोणीतरी व्यक्ती होती. ती म्हातारी. पायापर्यंत स्वतःला घोंगडीत लपेटून घेतलं होतं. तिची हाताची बोटं ती घोंगडी सावरत होती. पण बोटं थोडी चित्रविचित्र. जणू ती व्यक्ती कुष्ठरोगी असावी. हाताला डोक्याला पट्टीसारखं काहीतरी बांधलेलं. त्यातून बारीक अळया वळवळ करत होत्या. हे सारं पाहून मला अगदी मळमळून आलं. मी माझी नजर लगेच दुसरीकडे फिरवली. पण हाच आपल्यासाठी आशेचा किरण असावा या हेतूने माझे पती त्याला हात लावून काही विचारणार तोच. दादा, अशी हाक आमच्या कानावर आली. आम्ही दोघांनीही चमकून मागे पाहिलं. आमच्या समोरून एक 20-22 तरुण पोरगा चालत येत होता. त्याच्या खांद्यावर एक बॅग होती आणि हातात एक पिशवी. तो आमच्याजवळ आला आणि म्हणाला, दादा रस्ता चुकलात ना? हो, स्टेशन चुकलं आणि इथे आलो. नकळत काही विचारायच्या ऐवजी आम्ही त्याला उत्तर दिलं. इतक्यात माझे लक्ष खाली गेले आणि भीतीने पोटात गोळा आला. माझ्या पतीचा हात घट्ट दाबला
व त्यांनाही खुणावले. त्यांनीही मागे वळून पाहिलं आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली. इतका वेळ दिसणारा तो घोंगडीतला म्हातारा कुठे गेला? अरे आत्ता तर इथे होता ना. काहीच समजेना. हृदय आता बंद पडेल की काय असं वाटायला लागलं. म्हणजे तो म्हातारा, तोही चकवा, मग हा मुलगा तरी खरा आहे ना असं वाटून आम्ही त्याच्याकडे पाहिलं. तो अजूनही आमच्या समोरच उभा होता. आम्ही झटकन त्याच्या पायाकडे बघितलं. भूतांचे पाय उलटे असतात असं ऐकलं होतं, पण जीवात जीव आला. त्याचे पाय सरळ होते. आम्ही काही विचारणार बोलणार इतक्यात तो चालू लागला आणि म्हणाला, या माझ्या मागून, मी दाखवतो रस्ता. आम्ही एखाद्या पुतळ्याप्रमाणे त्याच्या मागे चालू लागलो. डोंगर भाग उतरून पुन्हा पायथ्याशी आलो. पायथ्याशी त्याची बाईक उभी होती. तो बाईकवर बसला आणि विश्वास ठेवा असं म्हणून आम्हालाही बसायची खून केली. आम्ही झालेल्या प्रकाराने खूप बिथरलो होतो, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही हे समजून त्याच्या बाईकवर स्वतःला सावरत बसलो. बाईक सुरू झाली. हळूहळू काळा कभिन्न अंधार उजेडाच्या कुशीत शिरू लागला. मिनमिनता प्रकाश जाणवू लागला. कदाचित पहाटेची सुरुवात होऊ लागली होती आणि आमचा प्रवास मृत्यूच्या अंधाऱ्या दाढेतून जीवनाच्या प्रकाशाकडे सुरू झाला. त्या मुलाने आम्हाला पाली बस स्टँडला आणून सोडले. तेव्हा सकाळचे 7 वाजत आले होते. इथून तुम्हाला रत्नागिरी बस मिळेल असं सांगून तो पुन्हा बाईकवरून निघून गेला. जे काही घडलं ते फार अकल्पित होतं. त्याला कसं माहिती आम्हाला रत्नागिरीलाच जायचं आहे? या प्रश्नार्थक नजरेने आम्ही एकमेकांकडे पाहिलं, कारण बाईकवर कोणीच काही बोललं नव्हतं. मग आम्ही भानावर आलो आणि गडबडीत आपण त्याचे नावही विचारलं नाही हे लक्षात आलं. त्याची बाईक अजूनही आमच्या नजरेच्या टप्प्यात होती. नाव विचारण्यासाठी माझ्या मिस्टरांनी हाक मारली, पण तो थांबला नाही. आभार मानण्यासाठी त्यांनी त्याच्या बाईकचा नंबर नोट करावा म्हणून आम्ही नंबर प्लेटकडे पाहिले आणि कोणाचे आभार मानायचे हे आम्हाला कळून चुकले. त्याच्या नंबर प्लेटवर नंबरच नव्हता, तिथे फक्त लिहिलेलं होतं, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.